खरी प्रेरणादायी कथा। सुधा चंद्रा 17 वर्षाचे असताना त्यांनी नृत्याच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। तिने 75 हून अधिक शो केले होते। अवघ्या 17 वर्षी सुधा तिची स्वप्न जगत होती। पण एक धोकादायक रस्ता अपघात झाला, ज्यामुळे डॉक्टरांना सुधाचा एक पाय कापावा लागला। सुधाला आता नाचणे तर दूरची गोष्ट होती, कदाचित तिला चालायलाही व्हीलचेअरची किंवा काही छातीची गरज पडली असती। आयुष्याच्या या टप्प्यावर या जीवघेण्या अपघाताचे निमित्त करून सुधा घरी शांतपणे बसू शकली असती। तिला पाय नसल्याचं कारण सांगून तिचं पेन्शन नाचायला सोडता आलं असतं, पण सुधाने हार मानली नाही। अशी हजारो कारणे सुधासमोर होती ज्यामुळे ती डान्स टाळू शकली असती, पण असे हजारो बहाणे करण्याऐवजी सुधाने बनावट पायाचा आधार घेतला आणि नाचू लागली। दुखापती, रक्तपात, पण शेवटी तिने जिंकली। 3 वर्षाच्या कष्टानंतर तिने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच नृत्य सादर केले। प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, वक्ते बोलत राहिले आणि सुधाने जगभरात नृत्य सादर केले। अनेक पुरस्कार जिंकले, अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आज वयाच्या 50व्या वर्षी ती कामगिरी करत आहे। त्यामुळे कोणत्याही यशासाठी आपल्याला एक आवश्यक आहे, विश्वास, जो कोणत्याही समस्येपेक्षा मोठा आहे, जो कोणत्याही अडचणीपेक्षा मोठा आहे, जो कोणत्याही अडचणीपेक्षा मोठा आहे। जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला तुमची स्वप्ने साध्य करण्यास काहीही रोखू शकत नाही। अशाच नवीन नवीन स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।